रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या भागामध्ये दीपिका ही दीपाला घेऊन जाऊ लागते तेव्हा दीपा म्हणते की अगं दीपिका आज वड सावित्रीची पूजा आहे आपण नंतर जाऊ न्या दीपिका म्हणते की तू पूजा कधीही करू शकशील आई पण हे काम नंतर होणार नाही आणि दीपिका लगेचच कार्तिकीला दीपाची बॅग सांगते दीपिका म्हणते की आई आपल्याला कार्तिकी दोघींना घेऊन जाणार आहे दीपा म्हणते कुठे दीपिका म्हणते की काल आपण जो विचार करत होतो ना त्या प्रश्नाचे आपल्याला उत्तर सापडलं आहे दीपिका म्हणते की आयशा आंटीचं घर सापडलं आहे दीपा म्हणते की काय आयशाचं घर सापडलं पण कुठे आणि कसं तेवढ्यात कार्तिकी ही पर्स घेऊन येते कार्तिकी म्हणते की मी एका एक माझ्या फ्रेंडचं घर बघायला गेले होते तेवढ्या चुकीने मी दुसऱ्याच्या घरावर थाप मारली तर ते घर आयशा आंटीचं होतं तर दीपा म्हणते की तू पत्ता नीट लक्षात ठेवला ना कार्तिकी म्हणते हो पण मला एक कळायला हवं तुम्हा दोघींना तिच्या घरी का जायचं कार्तिकी म्हणते त्या काळ्या कोटवाला अंकलचं काही आहे काय तुला तर दीपा म्हणते की तसं काही आहे दीपिका म्हणते की अगं ती आयशा आंटी काही वर्षांपूर्वी ऍक्सिडेंट मध्ये गेल्या अशी सर्वत्र बातमी आली होती पण त्या आयशा आंटी जिवंत आहेत ते ऐकून कार्तिकीला मोठा धक्का बसतो तर कार्तिकी लगेचच दीपिका आणि दीपाला घेऊन आयशाच्या घरी जाऊ लागते तेवढ्यात खांबाच्या आडून श्वेता त्यांचे ते सर्व बोलणे ऐकते आणि विचार करते की ह्या तर आयशाच्या घरी निघाल्यात आणि यांना आयशाच्या घराचा पत्ता कसा मिळाला श्वेता विचार करते की ह्या जर आयशाला भेटल्यात तर आपला मोठा प्रॉब्लेम होईल काहीही करून ह्या आयशाला भेटता कामा नाही आणि आता यासाठी मला कार्तिकच मदत करेल असा विचार करून श्वेता लगेचच कार्तिककडे निघते इकडे आयशा ही तिच्या रूममध्ये कार्तिकला खोटं खोटं जेवायसला भरवत असते आणि म्हणते की कार्तिक हे बघ आपल्या आवडीचं गाणं लागलं तर पाठीमागून आर्यन ते सर्व बघत असतो तर आयशा लगेचच त्या म्युझिक प्लेअरचा आवाज मोठा करते तेव्हा आर्यन म्हणतो की मावशी काय करते आयशा म्हणते की आर्यन रिमोटला हात लावू नकोस हे माझ्या आणि कार्तिकच्या आयुष्यातलं एकदम खूप आवडतं गाणं आहे तर आयशा ते गाणं आर्यनला सुद्धा ऐकवण्यासाठी बसवते इकडे श्वेता ही पळत पळतच तिच्या रूममध्ये येऊन फो वरती कॉल करते तर इकडे ने त्याचा मोबाईल टेबलवर ठेवलेला असतो पण म्युझिकच्या मोठ्या आवाजात त्याला श्वेताचा फोन ऐकू येत नसतो तर इकडे सौंदर्या तिच्या रूममध्ये दीपा आणि कार्तिकचाच विचार करत असते तेवढ्यात कार्तिक सौंदर्याकडे येत म्हणतो की मम्मा ही दीपा असं का वागतीये आणि तू तिच्याशी बोलणार होती ना मग काय झालं त्याचं सौंदर्या म्हणते हो मी तिच्यासोबत बोलले सौंदर्य म्हणते की हे बघ कार्तिक ती जे काही वागते ना, चुकी वागत ना, ना ते चुकीचं वागत नाहीये प्रेमानेच वागते ना ती सौंदर्य म्हणते की मी तिच्याशी बोलल्यानंतर मला असं काही कळलं की तिला त्या गोष्टीचं खूप गिलटी वाटतय आणि तिला आता तुझ्यासोबत वागण्याचा पश्चातापण पापही होतोय सौंदर्य म्हणते की कार्तिक दीपा तुला प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न करते हसतच कार्तिक म्हणतो की हे तिने तुला सांगितलं मम्मा आणि तू लगेचच तिच्यावर विश्वास ठेवला कार्तिक म्हणतो की मम्मा दीपा हे सर्व नाटक करते नाटक आणि तू तिला यासाठी तीन चान्स दिले होते ना त्यातील दीपाने दोन चान्स गमावले आणि बघ दीपा हा चान्स सुद्धा गमावणार आहे सौंदर्या म्हणते की कार्तिक मला नक्की वाटतंय की तिचं तुझ्यावर प्रेम आहे कार्तिक म्हणतो काय बोलतेस मामा माझ्यावरती विश्वास ठेवून ते हे सर्व नाटक करते सौंदर्या म्हणते हे बघ कार्तिक दीपा आपल्याबरोबर प्रेमाने वागते तेव्हा आपण तिच्याशी का वाईट वागायचंय आणि तू सुद्धा मला वाटतंय तिच्याशी प्रेमाने वागायला हवंस सौंदर्य म्हणते त्याचं कारण आहे तुझ्या मुली कार्तिक कारण दीपा तुझ्याशी चांगले वाटते आणि जर तू तिच्याशी असा वागला तर मुलींवरती काय इम्प्रेशन पडेल कार्तिक सौंदर्य म्हणते की तुझ्या मुलींवर तुझ्या बाबतीत जर वाईट इम्प्रेशन पडलं तर ते मला चालणार नाही तेव्हा आता मी दीपाला तिसरा चान्स दिलाय ना त्यामध्ये दीपा काय करते ते बघू आणि नंतर मी मग ठरवी असे म्हणत सौंदर्या कार्तिकला समजावते इकडे श्वेता ही आर्यनला कॉल करतच असते पण मोठ्या म्युझिकमध्ये ते ऐकू येत नसते त्यानंतर आर्यन हा म्युझिकचा आवाज थोडा कमी करतो एवढ्यात आर्यन त्याचा मोबाईल घेतो तर त्यामध्ये श्वेताचा कॉल येत असतो तेव्हा आर्यन म्हणतो काय झालं श्वेता आंटी तर घाबरतच श्वेता म्हणते की अरे ती दीपिका कार्तिकी आणि दीपा तुझ्या घरी यायला निघाली ते ऐकून आर्यनला मोठा धक्का बसतो तेवढ्यातच इकडे कार्तिकी दीपा आणि दीपिका तिघीही आयशाच्या दरवाज्यासमोर येऊन बेल वाजवतात तर आर्यन अजूनच घाबरतो तर बेलचा आवाज ऐकून आई आयशा विचार करते आत्ता दर्वाजा दर्वाजा ला की आत्ता कोण आला असेल आणि मी बघते असं म्हणत आयशा ही दरवाज्यासमोर येत दरवाज्याच्या हँडलला हात लावते तेवढ्यात पाठीमागून आर्यन तिथे येत आयशाचा हात पकडतो आणि आयशाचे तोंड दाबून आयशाला मागे घेऊन जाऊ लागतो तर इकडे कार्तिकी दोन तीन वेळा बेल वाजवते तेव्हा दीपा म्हणते की दरवाजा का उघडत नाहीये तर आयशाही मोठमोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न करू लागते पण आरेने तिचे तोंड दाबलेले असते दीपिका म्हणते आई कदाचित घरी कोणी नसेल तर दीपा म्हणते की कार्तिकी नक्की हेच घर आहे ना तर कार्तिकी म्हणते हो तेव्हा दीपा सोबत सर्वजण जाऊ लागतात तर इकडे आयशा आणि आर्यनच्या झटापटीत आयशाच्या हातीतील खाण्याचा चमचा खाली पडतो आणि त्याचा आवाज दीपा दीपिका आणि कार्तिकीला येतो लगेच त्या तिथे थबकतात दीपा म्हणते मला खाली काहीतरी पडल्याचा आवाज आला नक्कीच कोणीतरी आहे कार्तिकी म्हणते हो मलासुद्धा तर तिघीही पुन्हा समोर येऊन बेल वाजू लागतात तर इकडे आयशा आर्यनचा हात सोडू लागते पण आर्यन काही हात काढत नसतो तेवढ्यात आयशा खाली बेशुद्ध पडते तर दीपिका म्हणते की मला वाटतं आपण नंतर येऊ आई थोड्या वेळाने दीपा गेल्यानंतर इकडे आयशा शुद्धीवर येत म्हणते की आर्यन तू माझ्याशी असा का वागलास आणि मागाशी मला माझं तोंड का दाबलंस तू आयशा म्हणते की अरे आर्यन माझा श्वास कोंडला होता एक मिनट आणि त्यावेळेस बेल वाजली होती ना तर लगेचच आयशा म्हणते की का से की नक्कीच तो माझा कार्तिक असेल आणि आयशा तिच्या रूममध्ये निघून जाते तेवढ्यात आर्यनला श्वेताचा कॉल येतो आणि श्वेता म्हणते की अरे त्या तिघी आल्या होत्या का आर्यन म्हणतो हो आल्या होत्या पण मी कसं बसं मॅनेज केलं आणि त्यांना पाठवलं श्वेता म्हणते की मी जे सांगते ते व्यवस्थित आई त्या तिघींसमोर आयशा कधीच आली नाही पाहिजे आणि श्वेता फोन ठेवते तेवढ्यात पाठीमागून सौंदर्या तिथे म्हणते की श्वेता फोनवर कुणाशी बोलत होती श्वेता म्हणते की कुणाशी नाही माझी मैत्रीण होती ती सौंदर्य म्हणते की तुझ्या तोंडून आयशा हे नाव आलं काय करते तू नक्की मला सांग श्वेता म्हणते की हो मी आयशाबद्दलच बोलत होते तुम्हाला कोणती आयशा वाटली मम्मा मी माझ्या दुसरी आयशा नावाच्या मैत्रिणीबरोबर बोलत होते सौंदर्या म्हणते की श्वेता मला आयशाला शोधून काढायला वेळ लागणार नाही तेव्हा तू आत्ताच खरं बोलली तर बरं होईल सौंदर्या म्हणते एकीकडे ती दीपा तशी वागते आणि तू सुद्धा आता दुसरीकडे काही करू नकोस तर स श्वेता म्हणते की मम्मा मी एक विचारू का तुम्हाला माझ्या फॅमिलीतले लोकांचा प्रॉब्लेमच का वाटतो नेहमी आता माझा तर तुम्हाला राग आहेच तेव्हा आता मी दीपासोबत सुद्धा राग व्यक्त करताय सौंदर्या म्हणते की भरत आहे जाऊ दे आज वट पौर्णिमा आहे मला कुठलाही घरामध्ये वाद नकोय तर इकडे दीपा ही घरी येऊन वट पौर्णिमेसाठी पूजेची सर्व तयारी करते तेवढ्यात कार्तिक तिथे म्हणतो की दीपा काय नाटक लावलंय तुझं हे दीपा म्हणते की आज वटपौर्णिमा आहे कार्तिक तेव्हा कार्तिक म्हणतो की आत्ताच्या आत्ता, आत्ता तुझं हे सर्व नाटक बंद कर दीपा म्हणते कार्तिक हे नाटक नाहीये वट पौर्णिमेच्या दिवशी बायकोने नवऱ्यासाठी करायचे हे व्रत आहे आणि काही जरी झालं तरी मी हे करणारच कार्तिक म्हणतो की दीपा थोड्या दिवसाचाच प्रश्न आहे त्यानंतर आपला डिवोर्सच होणार आहे ना दीपा म्हणते की गेली चौदा वर्ष मी तुझ्यासाठी वटपौर्णिम्याचा सण करत होते आणि देवाला फेऱ्या मारून त्या तुझ्यासाठी प्रार्थना करत होते दीपा म्हणते की आजही मी तुझ्यासाठी ही पूजा करणारच आहे आणि मला खात्री आहे की मी आज जे काही देवाला मागणार ते देव मला नक्की देणार दीपा म्हणते की कार्तिक तू माझ्या जवळ आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे तेवढ्यात सौंदर्या ही दीपिका आणि कार्तिकीसोबत तिथे येते तर कार्तिकी म्हणते की आम्ही काही ऐकलं नाही बरं का, का। कार्तिकी आणि दीपिका म्हणतात की सॉरी आम्ही तुम्हाला डिस्टर्ब केलं का दीपा म्हणते नाही नाही तुमचे बाबा म्हणतात की आज ते सुद्धा माझ्याबरोबर पूजेला येणार आहे तेव्हा ते ऐकून ते दीपिका खूप इम्प्रेस होते आणि म्हणते की वाव डॅडा काय आयडिया आहे तुझी आणि जर जगातल्या सर्वच नवऱ्यांचं जर तुझ्यासारखं प्रेम असेल ना तर बायकांचे प्रॉब्लेमच सॉल्व्ह होती तर कार्तिकी म्हणते की, की दीपिका आपण असं करू आपण आई आणि डॅडासोबत सर्वजण पूजेसाठी जाऊ तर दीपिका म्हणते हो तर दीपिका कार्तिकी आवरायला जातात तेव्हा कार्तिककडे बघत दीपा विचार करते की माझं प्रेम कार्तिक तुला नक्कीच माझ्या पाठीमागे यायला भाग पाडेल त्यानंतर सर्वजण वड पूजा करण्यासाठी जातात तर दीपा भरझरी साडी घेऊन पूजेची सर्व तयारी करून वडाला दोरा बांधून सात फेऱ्या मारते त्यानंतर दीपा ही कार्तिकला प्रसाद देते तर कार्तिक म्हणतो नकोय मला दीपा म्हणते की अरे प्रसादाला नाही म्हणू नये आणि दीपाच्या हातातील प्रसाद कार्तिक खातो त्यानंतर सर्वजण घरी जात असताना बाईकवर दोघेजण येतात आणि दीपाच्या गळ्यातील मंगळसूत्र उडू लागतात तेव्हा लगेचच कार्तिक हा त्या गुंडाला पकडून बेदम मारतो त्यानंतर कार्तिक त्या गुंडांकडून ते, ते मंगळसूत्र घेतो तेव्हा दीपा ते मंगळसूत्र कार्तिककडे देत म्हणते की आजच्या या दिवशी कार्तिक तू हे मंगळसूत्र पुन्हा दुसऱ्यांदा माझ्या गळ्यात घालशील का तेव्हा आता कार्तिक दीपाला पुन्हा त्याच्या नावचे मंगळसूत्र घालून कसे आपले बनवतो हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळ्या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा